ही आहे आमची दिल्लो राणी, आणि तिचं काल आमच्या घरामध्ये आगमन झालंय. इकडं बघ, इकडं बघ. हां हां दूध पिऊन बसले. कसं आहे शरडते? डोळे कसे चमकते? इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ. बाई म्हणते लाईटचा उजेड पडतोय की माझ्या डोळ्या, आणि मी कसं बघू? कळते का नाही काय तुम्हाला? आणि इथं आहे मेथीचा पराठा बनवायचा, इथं बैंगन मसाला बनवायचा आहे, आणि इथं काय बनवते? तांदळ्याची भाजी. भाकरी झालीत करून. चहा ठेव आता. आता लाईट नाही त्यामुळे ह्याला चिरूनच करते ग पराठ्याला. ती पोर का तुझं काय एवढ्या लवकर खाते? त्याला चांगलं भूक लागू देत जा. भूक तर लागू द्यायचीच, पण भूक लागल्याशी वाटती का ना? चांगलं खात नाही पाटापाटा. दिलो 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 कशी पळते? तुझ्या मागो माग फिरते बर का? त्याला कालपासून चांगली सवय लागली. ते बघ, ए बघ, ए बघ, ए बघ, ए बघ. इकडं बघ. त्याचा काय भरोसा नाही, उठल्या उठल्या पण मागत नाही का खायला? संचित तू म्हणते काय खाणार आहे का? त्याला झाकण लावते थोडस का नाही? शिजवली तरी पण का झाकून? आता ते परत राहू दे. काय झालं ओरडायला? तर इथं मेथीच्या पराठ्याचं पीठ म्हणून घेतलंय मी, आणि संचित पण उठलाय. हा त्याच्यासोबत खेळत बसलाय संचित. ओके पारोसा. तर हा शेवटचा मेथीचा पराठा. इथं मेथीचा पराठा माझा बनवून झालाय. इथं मम्मीनं बनवले वांग, आणि इथं बाकीचे पण पराठे मी करून घेतलेत. एकदम छान असे झालेत. लागली का नाही भूक? ओय हिरो, तर हा जितका छान लालसर मेथीचा पराठा भाजेल तेवढी छान अशी टेस्ट येते त्याची. त्यामुळे भरपूर असं तेल लावायचं, लालसर भाजून घ्यायचा, तेल, तूप, आणि ते एका पराठ्याचं पीठ ठेवलंय मी. हे नंतर संचितला थोड्या वेळाने दुपारी वगैरे देईल. मस्त असे आपले मेथीचे पराठे. जा ना फ्रेश होता संजीत.
जायचंय ना आपल्याला, फ्रेश तर होतो की हा, जा फ्रेश होत जा। राहू दे का अगं सगळं फाडून ठेवायला लागला, खेळायचं लय खेळायला लय आवडत। इकडे 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 पोळ बाई लेकरायला सुट्टी गिफ्ट फुडून